स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये, आणि मार्गशीर्ष महिना आहे, माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये रममान असाल। आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शुक्रवार। आजच्या करण्याच्या काही सेवा आणि एक छोटासा उपाय मी तुम्हाला देणार आहे, जो अतिशय चमत्कारिक आहे। सेवा अगोदर सांगते, आज माता लक्ष्मीला आत्ता जरी तुम्ही घातलं नसेल, सकाळी पूजा आता होऊन गेली असेल, तरी संध्याकाळी बरोबर प्रदोष समयी म्हणजे 6 ते 7 या काळामध्ये पाण्यानं एकदा, पंचामृताने एकदा, पुन्हा पाण्याने एकदा असं तिला स्नान घाला। गुलाबाचं अत्तर कायम घरात ठेवा। गुलाबाचं अत्तर माता लक्ष्मीला अत्यंत जास्त प्रिय आहे। गुलाबाचं अत्तर तिला लावा। कमळाचं किंवा गुलाबाचं किंवा एखादं सुगंधी फूल किंवा मोगऱ्याचा गजरा आज तिला अर्पण करा। आणि तुम्ही तिला म्हणजे माता लक्ष्मीच्या पुढे धूप दीप लोबान धूप तुम्हाला आज जाळायचं आहे। मी तर दररोज प्रज्वलित करते, तुम्ही आज नक्की करा। त्याचप्रमाणे माता अन्नपूर्णाच्या खालचे आज तुम्हाला तांदूळही बदलायचे आहेत। सकाळी बदलले नसले तरी संध्याकाळी बदला। माता अन्नपूर्णाला देखील आज अभिषेक घालायचा आहे, कारण आज मार्गशीर्ष शुक्रवार आहे। बरेच जण आजपासून माता अन्नपूर्णेचं व्रत धरतात आणि ते व्रत अतिशय प्रभावशाली असतं। 4 शुक्रवार जर माता अन्नपूर्णेचं व्रत धरलं, आता उरलेले 3 शुक्रवार जरी तुम्ही माता अन्नपूर्णेचं व्रत धरलं, उपवास करायचा, माता अन्नपूर्णेचा मंत्र म्हणायचा आणि सेवा करायची, बास एवढंच करायचं, अन्नपूर्णा स्तोत्र म्हणायचं, इतकंच केलं तरी तुमच्यासाठी ते खूप जास्त फायद्याचं आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला आज एक अजून एक गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे आजच्या दिवशी 1 किलोभर तांदूळ तुम्हाला आणायचे आहेत, अखंड बासमती तांदूळ, ते एका बरणीत भरायचे आहेत। तुमच्याकडे असेल तर चांदीचा सिक्का आणि नसेल तर 1 रुपयाचा सिक्का तुम्हाला घ्यायचा आहे। चांदीचा असेल तर जास्त चांगलं। देवघरासमोर बसून त्याची तुम्हाला पूजा करायची आहे, त्याला सुद्धा अत्तर लावायचं आहे आणि त्याचा जे पूजा तुम्ही कराल त्यानंतर त्याच्यावर थोड्या अक्षता ठेवायच्या आहेत, कुंकवानं लाल केलेल्या, आणि त्यानंतर तुम्हाला हे एका लाल कपड्यात बांधायचं आहे, छोट्याशा लाल कपड्यात, आणि तांदूळ ज्या बरणीत तुम्ही किंवा डब्यात भरणार आहात त्याच्या एकदम तळाशी खाली तुम्हाला हे ठेवायचं आहे। 1-8 दिवस यातला तांदूळ वापरायचा नाही, पुढच्या शुक्रवारपर्यंत, पुढच्या शुक्रवारपासून हा तांदूळ वापरायला घ्यायचा आणि ही जी पोटली आहे ती पुन्हा एनर्जाईज करायची, पुन्हा त्याची पूजा करायची आणि पुन्हा तांदळाच्या डब्यात ही पोटली ठेवायची। असं जर तुम्ही कायमस्वरूपी केलं, अख्खा बासमती नसेल जमत, साधा तांदूळ आणलात तरी चालेल, काहीही हरकत नाही आहे। फक्त बासमती एक सुगंध असतो आणि सुगंध माता लक्ष्मीला आकर्षित करणारा असतो, म्हणून माझा जोर असतो की सुगंधित बासमती आणा, कारण तो माता लक्ष्मीला प्रिय आहे। बॅकग्राऊंड म्युझिक थोडं अवॉइड करा, आमच्या शेजारीच लग्न आहे त्यामुळे तो आवाज तुम्हाला येत आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला ही जे पोटली बनवाल ती तुम्हाला त्यानंतर हातात घ्यायची आहे। ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 11, 21, 51 किंवा 108 वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर ही पोटली तांदळामध्ये ठेवून टाकायची आहे। 8 दिवस तो तांदूळ वापरायचा नाही, पुढच्या शुक्रवारी तो वापरायला काढायचा आणि नवीन तांदूळ तुम्हाला घेऊन येऊन पुन्हा हीच प्रक्रिया करायची आहे। असं जर तुम्ही प्रत्येक शुक्रवारी करत राहाल तर तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कमी, अन्न म्हणजे खाण्याचं आणि धनधान्य म्हणजे समृद्धी, याची कधीच कमतरता पडणार नाही। तुम्हाला शक्य असेल तर आजच्या दिवशी तांदूळ, साखर, मीठ या 3 गोष्टी किराणा मालाच्या एकदम भरा, खूप भरभराट होते। बघा तुम्ही या गोष्टी, अनुभव घेऊन बघा की शुक्रवारी घरातला किराणा भरून बघा। माता लक्ष्मी खूप त्या लोकांवर प्रिय होते जी लोक घरातलं भांडार म्हणजे अन्नाचं भांडार प्रत्येक शुक्रवारी भरतात। मी तर नेहमी तांदूळ, साखर, मीठ या 3 गोष्टी कायम शुक्रवारी आणते। दळण आणताना नेहमी शनिवारी आणायचं, दळणामध्ये थोडीशी तुळशीची पानं घालायची। या बारीक सारीक गोष्टी आहेत, मात्र या जर तुम्ही करून बघितल्यात तर तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिकरित्या अगदी त्याच दिवशीपासून बदल करायला सुरुवात होईल। या सगळ्यासोबत तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा 11 माळी जप किंवा 1 माळी जप, 3 अध्याय रोजचे वाचायचे आहेत। स्वामी सेवा चुकवायची नाहीये, कुठलाही उपाय करा त्याच्यासोबत तुम्हाला स्वामी सेवा ही करायचीच करायची आहे। स्वामी सेवेला दुसरा पर्याय म्हणाल तर कुठलाही नाही। नशिबाची जोड म्हणून तुम्हाला मी उपाय सांगत असते। आजचा जो तांदळाच्या डब्यात ठेवण्याचा उपाय सांगितला
तो तुम्ही करून बघा, मी स्वतः नेहमी करते। आता एक मिठाचा पण सांगणार आहे, एक दोन तीन दिवसात तोही उपाय येईल, तो खूप सुंदर उपाय आहे मिठाच्या बरणीचा, तोही तुम्हाला सांगेन। आज तुम्ही तांदळाचा नक्की करा, चांदीचं नाणं असेल तर चांदीचंच ठेवा, नसेल तर एक रुपयाचं नाणं तुम्ही ठेवलं तरी चालेल। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, अजून तुम्हाला बरंच काही सांगायचं होतं खरं तर, तरी पण सांगते, आवाज असेल तरी सांगते। आज 16 वेळा स्त्री सुक्त आणि 1 वेळा फलश्रुती म्हणण्याचा प्रयत्न करा। कुमकुम अर्चन आज तुम्हाला करायचं आहे, कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे, सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। हा झाल्या आजच्या 5 माता लक्ष्मीच्या प्रभावी सेवा, ज्या तुम्हाला आज करायच्याच आहेत। कितीही गडबड असेल आम्हाला तरी वेळ नाही, ऐका, यूट्यूबला लावून द्या, ऐका आणि श्री महालक्ष्मीन महाचा जप किंवा श्रीम्रजीचा मंत्र कमळगट्ट्याच्या किंवा स्फटिकाच्या माळेवर तुम्हाला करायचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती, पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ।